मंडळी सुख म्हणजे नक्की काय असतं? या प्रसिद्ध मालिकेत शालिनीचे नकारात्मक पात्र साकारणारी अभिनेत्री माधवी निमकर हिच्या अभिनयाचं खूप कौतुक होत आहेत। मंडळी अभिनेत्री माधवी निमकर हिची मावस बहीण सोनाली खरे ही सुद्धा प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहेत। तर सोनाली खरेचे पती विजय आनंद हे सुद्धा मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत। तर शालिनी म्हणजेच अभिनेत्री माधवी निमकर ही अभिनय क्षेत्रात तिची मावस बहीण सोनाली खरे हिच्यामुळेच आली आहेत। म्हणजेच अभिनेत्री माधवी ही मूळची रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील आहेत। तिचे सर्व शिक्षण येथेच पूर्ण झाले, पण यानंतर माधवी ही अभिनेत्री सोनाली खरेसोबत चित्रपटाच्या शूटिंगसाठी मुंबईच्या सेटवर येत असत। यामुळे तिला ॲक्टिंगची आवड निर्माण झाली आणि 2009 साली बायकोच्या नकळत या चित्रपटाद्वारे तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं। यानंतर ती अनेक चित्रपटांमध्ये आणि मालिकेमध्ये सुद्धा झळकली। मंडळी अभिनेत्री माधवी निमकर हिच्या खऱ्या आयुष्यात लग्न झालेले आहेत। तिच्या पतीचे नाव आहेत विक्रांत कुलकर्णी, तसंच तिला रुबेन नावाचा एक मुलगा सुद्धा आहे। अभिनेत्री माधवीला सध्या सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमुळे खूप प्रसिद्धी मिळत आहेत। तर मंडळी, या मालिकेतील शालिनीच्या भूमिकेतील तिचा अभिनय तुम्हाला कसा वाटला ते या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की सांगा।